चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, चेकमेट स्मार्ट पुरस्कार। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये थोडक्यात पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी त्यांचा निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्याचा पायंडा पराभवानंतर देखील अविरत सुरू ठेवल्याने ते पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये फिरत आहेत। त्यामुळे पोटनिवडणुका लागतात की काय अशा चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाल्या। तसेही कोणाला माहीत नसलेल्या कांचन कुल यांच्या पदरामध्ये भरघोस मतांचं दान टाकणाऱ्या मतदारांनी मात्र तापकीर यांना चांगलंच नाकारलेलं पाहायला मिळाले। त्यामुळे मतदारांच्या मनातला आमदार म्हणून सध्या सचिन दोडके हे खडकवासला मतदारसंघामध्ये फिरत आहेत। जे निवडणूक निवडून जातात ते कधी परत तोंड दाखवत नाहीत, निवडणुकीच्या वेळेस पुन्हा येतात। परंतु सचिन भाऊ दोडकेंचं एक ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळं विशेष त्यांनी येता दाखवले की आज पराभव थोड्या मतांनी का होईना झालेला असतानासुद्धा आज ते कामगारांचे आभार मानायला आले आहेत ही खूप कौतुकाची गोष्ट आहे। पण ह्या निवडणुकीतून एक सिद्ध झालेलं आहे की भविष्यातला खडकवासल्याचा उमेदवार जर कोण असेल तर तो सचिन दोडकेच असतील आणि भविष्यातला आमदारसुद्धा हे सचिन दोडकेच असतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। सचिन दोडके हे आमचे खडकवासल्यातले निवडून आलेलेच आमच्या मनातले आमदार आहे ना। आम्हाला विश्वास आहे की इथून पुढे ते खूप चांगलं काम करतील आणि सगळ्यांच्या मनामनात राहतील। सगळी लोकं त्यांच्या याच्यावर हळहळलेली आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। सचिन दोडके तुम आगे बढो, हम आपके साथ है। तगडा उमेदवार असा सचिन भाऊ मिळलेत कारण सचिन भाऊचा हा जोर येते त्यांच्या कामावरती, त्यांच्या कामावरती त्यांनी लोकांनी पावती दिलेली आहे। आजही ते जरी थोड्या मताने पडले असतील तरी त्यांच्या कामाची उमेद, ते अजूनही कामाची उमेद त्यांच्याजवळ आहे आणि ते निवडून आल्यासारखेच आहे। आमच्या सर्व जनतेला त्यांचा नक्कीच आम्हाला उपयोग होणार आहे। सर्व मतदारांच्या पार जिहरी लागलेला आहे। उमेदवार हा निवडून आल्याच जमा होता, परंतु हा हे इलेक्शन एक राष्ट्रवादीचं आगळेवेगळे इलेक्शन खडकवासला मतदारसंघातील झालं। इथून मागची कसर त्यांनी भरून काढली, थोडक्यात हा विजय चुकलेला आहे। सचिन भाऊचं कोथरूड, कर्वेनगर किंवा मावाड ह्या परिसरात जे काम आहे ते कामाची पावती लोकांनी त्यांना दिलेली आहे। व सचिन भाऊ जर आमदार झाले असते तर खडकवासल्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय ते राहिले नसते आणि इथून पुढे हे सचिन भाऊ हे आमचे मनातले आमदारच आहेत। जो उमेदवार समोर जो होता तो कधीच आमच्या प्रभागामध्ये फिरला नव्हता, हे तर त्याची कामाची पावती नव्हतीच, परंतु सचिन भाऊची जी कामाची पावती पराकष्टाने विजय मिळायला पाहिजे होता। त्यांना नक्कीच आम्ही पुन्हा आमदार ह्या पदावरती आम्ही बसवणार, म्हणजे बसवणार याच्यात काही दुमत नाही आहे। आणि त्यांनी धुरा सोडलेली नाही आहे। त्यांचे भले काही क्षुल्लक मतांनी हार झाले असेल तरी ते कुठे न थांबता या परिस्थितीत देखील ह्या भागाचा विकास करण्यासाठी ते आघाडीला राहणार आहेत की जे आमदार निवडून आले त्यांचे देखील 10 पावलं पुढे जाऊन ते विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत राहून ते मोठ्या पद्धतीने चांगलं स्वरूपाचं काम करणार आहे त्याची आम्हाला निश्चित खात्री आहे। इलेक्शन हा एक उत्सव म्हणून आपण मानतो आणि दर 5 वर्षांनी येत असतो, तो उत्सव प्रामाणिकपणे साजरा करत असतो आपण सगळे। त्याच्यामध्ये आकड्यांच्या गणितावरती जे विजय असतो, महाराष्ट्रात जर बघितलं तर जे 2 नंबरचे जे कॅन्डिडेट राहिले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान आपल्याला पडलं, 1,19,000 जोच्या जवळपास आपल्याला मतदान पडलं। त्याच्यामुळे हा जीत हार ही काय मी मानत नाही। त्याच्यामध्ये माझी विजयाची मिरवणूक पण झाली, बॅनर पण लावले गेले होते त्या ठिकाणी, मोठ्या प्रमाणामध्ये TV मुलाखती पण झाल्या। फक्त आकड्याच्या गणितामुळं सर्टिफिकेट त्यांना मिळाले, पण आमदार म्हणून मीच त्या ठिकाणी निवडून आलो आहे। त्याच्यामुळे मीच या ठिकाणी सगळ्यांची जास्तीत जास्त काम करून त्या ठिकाणी त्या मतदारांनी जे मला विश्वास दाखवला मतदानरूपी आशीर्वाद दिले त्याचं ऋण फेडायचं ह्या 5 वर्षामध्ये 100% प्रयत्न करणार आणि पुढची इलेक्शन जी असेल आमदारकीची त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या लीडने निवडून येऊ अशी त्याची मुहूर्तमेढ आज आम्ही या ठिकाणी राहतो आहे। आणि ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आहे किंवा जे मतदार राजा आहे की ज्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले त्यांचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी कमिटीच्या गेटवरती आलो आहे। आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये मी प्रचाराला गेलो होतो त्या त्या भागामध्ये मी या मतदारांचे आभार मानायलासुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे। कारण का हे एक आपलं कर्तव्य आहे, जर मतं मागायला जात असेल तर मतं दिल्यानंतर त्यांचे आभार पण मानायला गेले पाहिजे। ही आपली संस्कृती आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जे संस्कार आहे त्याप्रमाणे आपण काम करतो आहे।